तर बघू शकता मित्रांनो, ही जी पाहताय समोर ही बकासूरची पैदास आहे. जो बकासूर सारखा दिसतो आणि येणाऱ्या त्याला दिसलं आपल्याला नक्की बकासूर सारखं त्याचं नाव देखील दिसतंय. आणि आपल्यासोबत त्याचे मालक आहेत. दादा काय सांगाल, त्रिशूळचं नियोजन वगैरे कसं काय चाललंय? आता त्रिशूळ फेरे वगैरे काढायचं चालू आहे त्याला. आणि बकासूर सारखाच हा देखील भविष्यात नाव करायला काय सांगतोय याबद्दल? आता शेवटी नशिबाचा खेळ आहे, केलं तर करण पण आता नाही, पण आता सांगूच शकत नाही, पण त्याच्यावानी तर बैल होणे नाहीच. नाही नाही, घरची पण नाही आणि कुठला बाहेरचा पण नाही. बकासूरची पैदास कोणत्या मैदानात आपल्याला किती दिवसांनी दिसू शकतो? आता त्याला ट्रेनिंग वगैरे तर चालू आहे, लवकरच आता ते पण तुम्हाला मैदानात दिसेल पळताना. आता सगळी घरचीच बैल आहे, आता आम्ही बाहेरचीले बैल होऊन गेले आपल्याकडे. आपल्याकडे जी बाहेरची बैल होऊन गेली ती बाहेर पळतात, पण आपल्या इथं पळत नाही. आपल्या इथं सगळी घरचीच बैल पळतात. मित्रांनो, बकासूर आणि त्रिशूल देखील आपल्याला इथे आगामी दादा आपल्याला बकासूर आणि त्रिशूल दिसतील. हा, बाप बेटे लवकरच दिसते पळताना. ती गाडी पळेल तेव्हा काय प्रक्रिया असतात, प्रतिक्रिया काय असेल लोकांची, काय वाटतं त्याबद्दल? आता लोकांची प्रतिक्रिया तर खूप मोठी असतात. आता पळताना बाप बेटे दिसले, पण आता लवकरच दिसते ना, आता त्याला पण ट्रेनिंग चालूच आहे. पण आता किती वयाचं, किती वयाचं झालं त्रिशूल आता? आता तो दुसरं आता अजून बारीकच आहे तसं म्हणायला, अजून दात आदतच आहे ते. हा, अजून तरी आदतच आहे असं म्हणण्यात देखील नक्कीच नाव करेल. आणि कशा प्रकारे बकासूरच्या दामाची अजून देखील दोन बैल, म्हणजे बकासूर नंतर त्रिशूल घडवला त्याच्या अजून दोन देखील आहेत त्यांच्या इथं. ते देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघू आता. हा बाळ आहे त्याच्या बहिणीचा मुलगा, बकासूरच्या बहिणीचा मुलगा आहे. हा, देखील आता इथून पुढे आपल्याला घरच्याच गाड्या जास्त करून मैदानात दिसतील. हा, सगळी घरचीच तयार करायची चालली. बाळ्या बाई, ते असंच आम्ही सगळ्या मुलांनी असं नाही का बोलता बोलता त्याचं नाव ठेवलेलं आहे. लहानच आहे खूप, तरी त्याला आपला खालणं वगैरे आपलं असं चालवतो, त्याला ट्रेनिंग चालूच आहे त्याला पण. ती राणी आहे. हा, म्हणजे हा एकच फोंड आहे, हा एक आणि त्रिशूल आहे. आणि